नमस्कार, मी निखिल रामचंद्र काळकुटे. मी राहणार मोशी प्राधिकरण. माझा व्यवसाय ट्रान्सपोर्ट बिझनेसशी रिलेटेड आहे. मी दादांविषयी बोलायचं झालं तर सर्वप्रथमतः तर दादांचे धन्यवाद, कारण ह्यापूर्वी भरपूर आमदार खासदार होऊन गेले पण त्यांच्या कोणाच्याही मनात अशी संकल्पना नाही आली जी दादांनी करून दाखवली, अस्तित्वात आणली. भरपूर वेळा आमच्या पिंपरी चिंचवडच्या रहिवाशांना भरपूर त्रास व्हायचा. तहसीलविषयी जर काही काम असेल तर ह्यापूर्वी पूर्ण तहसीलची कामं पुणे कार्यालयात जाऊन त्यांना करायला लागायची. भरपूर वेळा त्यांना स्वतःच्या खिशातनं भरपूर माफक खर्च भरपूर जास्त व्हायचा, यायचा जायचा त्रास, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण जसं आमदार महेशदादा निवडून आले, त्यांनी एक संकल्पना ठेवली की आपल्या पिंपरी चिंचवड भागासाठीच एक वेगळं तहसील कार्यालय, म्हणून त्यांनी ह्या कार्याचा पाठपुरावा घेत मुख्यमंत्री साहेब, आपले जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, यांच्या मागे लागून एक तहसील कार्यालय पिंपरी चिंचवडसाठी वेगळं असं निर्माण करण्याची एक अपेक्षा दाखवली आणि मुख्यमंत्री साहेबांनी ती लगेचच्या लगेच मान्य केली. आणि त्या संकल्पनेतून आज निगडीमध्ये प्राधिकरणात एक भव्य अशी इमारत मोठी, जी फक्त पिंपरी चिंचवडच्या वाढत्या शहरी भागासाठी आणि साधारणतः 25 लाखाच्या वरती असलेली लोकसंख्या ह्या भागासाठी वेगळे एक निर्माण करण्यात आलं आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना त्याचा आज उपभोग घेता येतो आहे. आमचा वेळ आणि पैसा दोन्ही या गोष्टीचं खूप सारी बचत होत आहे. त्याबद्दल जर म्हणायचं गेलं तर दादांचं खूप सारा धन्यवाद. आणि दादांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे, जो जनसामान्यासाठी भांडणारा माणूस हा एकमेव असा आमदार महाराष्ट्रातला, आमदार महेशदादा लांडगे, त्याबद्दल धन्यवाद.